भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी वंदना अर्पित करतो। आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब, आदरणीय रामदासजी आठवले, या आपल्या समितीचे अध्यक्ष आदरणीय भदंत नागार्जुन सुरेश ससाई, माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी, राजकुमार भोलेजी, नंदाताई जिचकार, आमच्या मातोश्री कमलताई गवळी, आदरणीय फुलझिले काका, सन्माननीय आमदार मिलिंद माने, आमदार बालाजी शामकुळे, आमदार प्रकाशजी गजबिये, माझे मित्र डॉक्टर राजेंद्रजी गवळी, विलासजी गजगाटे, राजाभाऊ सरवदे, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, त्याचप्रमाणे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित। महाराष्ट्रात आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना 62व्या धर्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि खऱ्या अर्थानं आजच्या या दिनाच्या निमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी माझी मानवंदना अर्पित करतो। खरं म्हणजे आजचा दिवस हा एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दिवशी या देशातल्या आणि जगातल्या लाखो करोडो वंचितांना एक मार्ग दाखवला आणि तो मार्ग होता धम्माचा मार्ग, तो मार्ग होता भगवान गौतम बुद्धांचा मार्ग, तो मार्ग होता अहिंसेचा मार्ग, तो मार्ग होता पंचशीलाचा मार्ग, तो मार्ग एक असा मार्ग होता ज्याने संपूर्ण विश्व व्यापलं आणि जगाच्या इतिहासातला एकमेव धम्म की ज्याने जगावर कब्जा तर मिळवला पण तलवारीने नाही, युद्धाने नाही, तर खऱ्या अर्थानं प्रेमानं त्याने जग जिंकलं। त्या भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा आपल्याला शिकवला आणि मानवतेची शिकवण देणारा पंचशीलाच्या माध्यमातून कशा प्रकारे आपण जगलं पाहिजे हे आपल्याला शिकवणारा भगवान गौतम बुद्धांचा धम्म याच ठिकाणी करोडो करोडो अनुयायांनी स्वीकारला। आणि आज जगाच्या पाठीवर ज्या धम्मानं जगातल्या अनेक प्रगत देशांना प्रगतीच्या मार्गावर नेलं तोच धम्म या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना दिला। आणि या धम्माच्या माध्यमातून जे आचरण आपण करतोय, खरं तर आपण बघितलं या देशाच्या संविधानाची निर्मिती करत असताना देखील त्याच धम्माचे विचार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ठिकाणी विचारांमध्ये होते। आणि म्हणून या ठिकाणी स्वातंत्र्य, समता, बंधुता या सगळ्या गोष्टी या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिल्या। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं एक असं संविधान आपल्याला दिलं, जगामध्ये जर कुठल्या देशाचं संविधान सर्वात उत्तम असेल तर ते माझ्या भारत देशाचं संविधान आहे आणि ते आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं। या संविधानाची ताकद इतकी आहे बंधू भगिनींनो, आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना पदोपदी ज्यावेळेस अडचणी तयार होतात त्यावेळी आमच्या समोर गीता, बायबल, कुराण यापेक्षा देखील सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ते भारताचं संविधान आहे की जे संविधान आम्हाला खऱ्या अर्थानं मार्ग दाखवतं आणि या देशाला पुढे कसं जायचं, इथल्या शेवटच्या माणसाला वंचिताला न्याय कसा द्यायचा, इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं घडवायचं या संदर्भातलं सगळं मार्गदर्शन हे या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं। खरं खरं मला कधी कधी आश्चर्य वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती दृष्टी असतील, हे कसं संविधान त्यांनी लिहिलं, पुढचे 100 वर्ष 500 वर्ष 1000 वर्ष या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळू शकेल। आज भारत जी प्रगती करतोय या प्रगती करता सगळ्यात महत्वाचं भारताचं अस्त्र काही असेल, सगळ्यात महत्वाचं उपकरण काही असेल तर ते भारताचं संविधान आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारनं एकीकडे तर केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाच की संविधानाचं वाचन झालं पाहिजे पण त्यासोबत महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेमध्ये आम्ही ठरवलं मूल्य शिक्षणाचं आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली। पण हे मूल्य धर्माची नाही, संस्कृतीची नाही, आम्ही सांगितलं प्रत्येक शाळेमध्ये मूल्य शिकवली पाहिजे ती संविधान।
मूल्य शिकवण्याचं काम आपण सुरू केलं। जर संवैधानिक मूल्य आमचा प्रत्येक बालक शिकला, आमची पुढची पिढी शिकली, तर या देशासमोरच्या अनेक समस्या संपतील, या देशामध्ये अनाचार अत्याचार दूर होईल, या देशामध्ये भेदभाव दूर होईल, या देशामध्ये महिलांच्या प्रति जी आमची सद्भावना आहे ती जागृत होईल आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांच्या व्यवहारामध्ये बदल होईल आणि म्हणून या संवैधानिक मूल्यांच्या माध्यमातून पिढी बदलण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारनं शाळा शाळांमध्ये त्या ठिकाणी सुरू केलं। बंधू भगिनींनो, मला एका गोष्टीचा आनंद वाटतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्हाला संविधान दिलं, ज्यांनी आम्हाला जीवनाचा एक मार्ग दिला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण ज्या ठिकाणी झालं त्या चैत्यभूमीवर किंदू मिलची जागा ही त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकरता मिळावी, एक मोठा संघर्ष चालला होता। पण कधी कधी दुर्दैव असतं, ज्यांच्यामुळे आम्हाला राज्य मिळालं, ज्यांच्यामुळे आम्ही मुख्यमंत्री पंतप्रधान होतो, ज्यांच्यामुळे मंत्री संत्री होतो, ते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकरता एक इंच जमीन देखील त्या ठिकाणी मिळत नव्हती। पण खऱ्या अर्थानं मी माननीय मोदीजींचे आभार मानेन, 3000 कोटी रुपयाची जमीन माननीय आठवले साहेब, गडकरी साहेब सगळे त्या गोष्टीचे साक्षीदार आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी मंत्रिमंडळात निर्णय घेतला 3000 कोटी रुपयाची जमीन ही इंदू मिलची सरळ आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण त्या ठिकाणी स्मारक तयार करण्याकरता मिळाली आणि मला आनंद वाटतो आज त्या ठिकाणी जगातलं एक उत्तम स्मारक करण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 2020 सालापर्यंत मनोलेजी मी आम्ही ठरवलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चैत्यभूमीवरचं स्मारक याचं लोकार्पण आम्ही करू आणि खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीने आम्हाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता शिकवली त्यांचं स्मारक त्या ठिकाणी होईल। या दीक्षाभूमीवर ज्या ठिकाणी धम्माची दीक्षा देऊन अनेक लोकांना खऱ्या अर्थानं सन्मार्ग बाबासाहेबांनी दाखवला, परंतु ज्या बाबासाहेबांच्या या स्मारकाच्या निमित्ताने या ठिकाणी देखील जागतिक दर्जाचा वारसा तयार झाला पाहिजे ही सगळ्यांची इच्छा होती, त्याकरता एक मोठा आम्ही प्लॅन तयार केला, केंद्र सरकार राज्य सरकारकडे तो प्लॅन पाठवला, त्या माध्यमातून त्याच्यावर कारवाई सुरू होती। मागच्या वेळी इथे आलो त्यावेळी आम्ही घोषणा केली होती की आम्ही तात्काळ 100 कोटी रुपये या ठिकाणी देऊ आणि मला आज आनंद आहे 100 कोटी रुपयाचा जीआर आम्ही काढला। आता ते पैसे आदरणीय या ठिकाणी फुंजिले साहेबांच्या हातामध्ये आम्ही दिले आणि त्यासोबत त्याचा पहिला हप्ता म्हणून 40 कोटी रुपयाचा चेक आपण या ठिकाणी दिला आणि हे 100 कोटी रुपये पूर्ण मंजूर झाले आहेत। 40 कोटी रुपये ज्या दिवशी खर्च होतील उरलेले 60 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळतील आणि एवढंच नाही तर याचा जो पूर्ण आराखडा आपण तयार केलेला आहे तो आराखडा आपण पूर्णपणे कार्यान्वित करणार आहोत, कारण ही दीक्षाभूमी नागपूरचं केवळ भूषण नाही आहे, महाराष्ट्राचं भूषण नाही आहे, हे विश्वाचं भूषण आहे। जगभरातले पर्यटक ज्यावेळेस या भारतामध्ये येतात त्यावेळी आल्यानंतर ज्या प्रकारे ते गौतम बुद्धांच्या विविध जागांवर जाऊन त्या ठिकाणी भेटी देतात त्यासोबत त्यांची ही अपेक्षा असते की ज्या स्थानावर कोटी कोटी लोकांनी धम्माची दीक्षा घेतली, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोटी कोटी लोकांना सन्मार्ग दाखवला त्या ठिकाणी देखील जाण्याची संधी आम्हाला मिळाली पाहिजे आणि म्हणून आज या ठिकाणी जागतिक दर्जाचा वारसा या ठिकाणी आपण तयार करू, 100 कोटी रुपये देऊन आम्ही थांबणार नाही, ते काम झाल्यानंतर अजून पैसा या ठिकाणी देऊ, जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा देऊ, कारण या ठिकाणी असा जागतिक वारसा आपल्याला तयार करायचा आहे की जगातल्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी धम्माची दीक्षा दिली त्या ठिकाणी एकदा तरी मी गेलं पाहिजे, तिथलं दर्शन घेतलं पाहिजे आणि दर्शनाकरता आल्यानंतर तशाच प्रकारची व्यवस्था आणि अवस्था या ठिकाणी त्याला पाहता आली पाहिजे। या निमित्ताने मी सांगू इच्छितो महाराष्ट्र सरकारनं अनेक चांगले निर्णय घेतले, विशेषतः अनुसूचित जातीच्या आमच्या विद्यार्थ्यांकरता माझे मित्र बडोलेजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही गेल्या 4 वर्षामध्ये 65 नवीन हॉस्टेल बांधले, अनेक योजना तयार केल्या, शैक्षणिक योजना तयार केल्या, नोकरीच्या योजना तयार केल्या आणि आमच्या अनुसूचित जातीतील मुलांना विदेशात शिक्षण घेता यावं याकरता त्या ठिकाणी 100% स्पॉन्सरशिप देऊन, कारण आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विदेशात जायची वेळ आली त्यांच्याजवळ 1 नवा पैसा नव्हता, त्या महामानवानं कशा प्रकारे विदेशामध्ये अतिशय हलाकीच्या परिस्थितीमध्ये आपलं जीवन त्या ठिकाणी कंठलं, त्या ठिकाणी पैसा नसल्यामुळे सकाळी
ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितले, पण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानं जे अधिकार आम्हाला दिले आहेत, अनुसूचित जातीचा मुलगा हा जर विदेशामध्ये गेला तर त्या ठिकाणी त्याला पाहायची वेळ येऊ नये, त्याच्या शिक्षणाचा